Namaste and good morning everybody. See, this is a roadmap. What you see here is the roadmap of current IT trends. म्हणजे आता आपण पहिला काय करणार आहोत, आपण आता ॲडव्हर्टाईज बघतो किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण विचारतो की तुम्हाला कुठे जॉब लागला, काय जॉब लागला, आणि नंतर आपली स्वप्न असतात की आपल्याला प्रोग्रॅमर व्हायचं आहे, मला डेव्हलपर व्हायचं आहे. बिफोर दॅट वी हॅव टू अंडरस्टँड इन ऑर्डर टू बी एलिजिबल फॉर दॅट, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल होण्यासाठी काय स्किल सेट असते. मग फर्स्ट थिंग काय करायचं, आपल्या आय टी इंडस्ट्रीमध्ये नॉलेजला फार महत्त्व आहे, म्हणजे स्किल सेट. द ओनली द राईट जॉब ऑपॉर्च्युनिटी ऑर द जॉब सिक्युरिटी इज हॅव्हिंग राईट स्किल सेट. तुमच्याकडे जर का राईट स्किल सेट असेल तर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला नेहमी डिमांड असणार. ठीक आहे, परत काय, आता आपण इन्व्हेस्टमेंट करतो बघा. म्हणजे काय, द फर्स्ट थिंग दॅट यू हॅव डन द राईट थिंग इज की तुम्ही बी सी एला ॲडमिशन घेतलेलं आहे. नाव यू आर इन्व्हेस्टिंग हाऊ मच इयर्स, 3 इयर्स. ह्या 3 वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिलॅबसमध्ये असते ते कधीही आउटडेटेड नसते. बरेच वेळेला आपण काय म्हणतोय, आम्ही अमुक अमुक ठिकाणी शिक्षण घेतोय, आमचं भाग जरा रुरल आहे त्यामुळे जरा बॅकवर्ड आहे, हे पहिल्या डोक्यात सगळं काढून टाका. तुम्ही जर का बघितलं ऑल ओव्हर वर्ल्ड, ते फार रुरल एरियामध्ये जेवून पुढे गेलेले आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, वेळेचा सदुपयोग करून आपल्याला ही टेक्नॉलॉजी समजून घ्यायची. ठीक आहे, मग एकदा आपण इथं काय करूया की नेमकी करंट टेक्नॉलॉजी कुठली आहे हे बघूया, म्हणजे आपल्याला ती प्रेरणा मिळेल की नेमकं आपल्याला स्पेशलायझेशन कुठं आहे, आपली आवड कुठं आहे. तर साधारण आपल्याला आवड जिथं असते तिथे स्पेशलायझेशन करणं ते फार सोपं पडते. ठीक आहे, वी विल स्टार्ट. सपोज दॅट आता आपल्याकडे मोबाईलचं युग आहे, बरोबर आहे, मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, आणि मी म्हटलं आता माझं फेसबुकवरती हे अकाउंट बघा किंवा जीमेल बघा, तर आपण काय करतो, आपला मोबाईलचा वापर करतो. समजा मला शॉपिंग करायचं आहे, बँकिंग करायचं आहे, रिझल्ट लागला की नाही, तर आपण काय बघतो, आपण कॉम्प्युटर घेतो किंवा मोबाईल असतो. सपोज इवन इफ यू डोंट हॅव मोबाईल, कॉम्प्युटर, इवन थ्रू द टी व्ही यू कॅन डू दॅट, इजंट इट. म्हणजे कुठलेही आता अवेलेबिलिटी आपल्याला पटकन सुलभ झालेली आहे, दॅट इज ड्यू टू द इंटरनेट. आता मला सांगा, जर का आपल्याला कुठलंही गोष्ट हवी असेल तर आपण काय करतो, व्हॉट इज द रिक्वायरमेंट, विंडोज पाहिजे का, त्याची काय रिक्वायरमेंट नाही, अँड्रॉइडच पाहिजे का, iOSच पाहिजे काय, तर याची काही आवश्यकता नाही आहे. तर आपण जे बघितलं की सगळं आता आय टी जीव कुठे गेलेलं आहे, इट इज बेस्ड ऑन द इंटरनेट. मग आता जी काही एवढी रिक्रुटमेंट चालली इंडस्ट्रीमध्ये जर का बघितला, की आता माझ्याकडे वेगवेगळ्या स्तरातले विद्यार्थी येतात, शिक्षण घेतात, कन्सल्टन्सी देतो मी, केमिकल इंजिनियर असतात, सिव्हिल इंजिनियर असतात, मेकॅनिकल इंजिनियर असतात, म्हणजे नॉन आय टीवाले पण आय टी क्षेत्रात करिअर करू शकतात. मग आपल्याला तर त्यांच्यापेक्षा 10 पट कॉन्फिडन्स पाहिजे. का पाहिजे, कारण आपण ऑलरेडी त्या कॉम्प्युटर क्षेत्रात आहे. ठीक आहे, नाउ इफ यू सी दिस डायग्राम, इफ यू सी दिस डायग्राम, सी ॲट द लेफ्ट हँड साईड इज द क्लायंट साईड. म्हणजे आपण काय करतो बघा, आता आपल्याला समजा एक वेबसाईट बघायची आहे, आपल्या कॉलेजची वेबसाईट असेल, युनिव्हर्सिटीची वेबसाईट असेल, तर पहिला आपण काय करतो, वी हॅव अ डिवाइस अँड देन वी यूज ब्राउझर. ब्राउझर नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यासाठी स्पेशल काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं का? समजा मला माझा मेल चेक करायचा आहे, स्पेशल काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं का? नाही, जस्ट ब्राउझर पाहिजे. आता मोबाईलमध्ये ब्राउझर आहे, टी व्हीमध्ये ब्राउझर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जर का स्मार्ट कार्स बघितला त्याच्यामध्ये ब्राउझर आहे. मग या ब्राउझरला आता कुठली टेक्नॉलॉजीज कळतात बघा, HTML कळते, CSS कळते आणि जावास्क्रिप्ट कळते. HTML काय पर्याय आहे का? नाही आहे. CSSला काय पर्याय आहे का? नाही आहे. जावास्क्रिप्टला काय पर्याय आहे का? नाही आहे. याचाच अर्थ हा की तुम्ही आज स्पेशलायझेशन करायला पण पर्याय नाही आहे. सो यू हॅव गुड 3 इयर्स टू स्पेशलाइज इन HTML, CSS, जावास्क्रिप्ट. याला काय स्पेशल क्लासेस लावावे लागत नाही. W3 स्कूल्स आहेत, यूट्यूबमध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत की ते तुम्हाला आपोआप येऊन जातात. त्याच्यासाठी काय स्पेशल तुम्हाला मशीन खरेदी करायला पाहिजे याची पण काय आवश्यकता नाही आहे. सो इफ यू सी हियर HTML, CSS, जावास्क्रिप्ट. आता लँग्वेजेस म्हटलं की आपल्याला कोडं पडतं आहे, सी आहे, CPP आहे, जावा आहे, C# आहे, पायथॉन आहे, व्हरायटी ऑफ लँग्वेजेस आहेत. मग आपल्याला ते लवकर डिसिजन घेता येत नाही की नेमकं हे आपलं करायचं काय. तर इकडं बघा, ह्याला काही चॉईस नाही. मग जर का तुम्ही आता शाळेतलं हे बघितलं सिलॅबस, त्यांना 6वी 7वीपासून HTML येते. आणि मी बरेच विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा मी घेतो किंवा त्यांना
हाउस सीलिंग बघतो हाँ HTML येते थोडे येते असं म्हणतात. मग लक्षात घ्या आज एक आठवी नवी दहावीत शिकणारा पण मुलग्याला जर का HTML येत असेल तर आता तर आपण ग्रॅज्युएशन नाही, त्यामुळे येत नाही हे असं डोक्यात सगळं काढून टाका. यू हॅव इनफ टाइम टू अपग्रेड युअर स्किल सेट. ठीक आहे, आता यात आपण बघूया की कुठलंही वेबपेज असेल, कुठली आपण बघतो की वेबपेज आहे म्हणजे प्रेझेन्स. आता मला सांगा ही मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, आपण जाऊन फिजिकल इथं बघतो का, कुठलीही गोष्ट आपण काय म्हणतो नेटवर आहे का, ऑनलाईन आहे का, म्हणजे तुमचं प्रेझेन्स तुम्ही स्टॅम्प कसं करताय टू इन द फॉर्म ऑफ अ वेबपेज. मग ते वेबपेज कसं बनवलं जातं, इट इज टू द HTML ब्राउझर का काय करतंय हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, आता ते वेबसाईट आपण काय म्हणतोय सुंदर केलेलं आहे, थोडं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. मग ते जे डेकोरेशनचं जे काम असते, त्याचे मेकअपचं जे काम असते ते करते CSS कॅस्केडिंग स्टाईलशी. म्हणजे पहिला भाग काय झाला HTMLचा भाग झाला, त्याच्यानंतर आला CSSचा. आणि मग बऱ्याच वेळेला आपण पासवर्ड देत नाही किंवा आपण सबमिट करायचा फॉर्म करतो आणि आपल्याला अशी एरर येते की यू हॅव टू एंटर युअर नेम, पासवर्ड इज कंपल्सरी, आणि बरोबर असं रेड मार्क येतो बघा. हे सगळं प्रोग्रॅमिंग कशात केलं जात आहे, जावास्क्रिप्ट. म्हणजे जर का तुम्हाला सी प्रोग्रॅमिंग येत असेल तर जावास्क्रिप्ट येथून येऊन जातो. हे तीन काय आहे ना, HTML CSS जावास्क्रिप्ट. आता वेन आय एंटर दिस IT वर्ल्ड आय एंटर्ड इन अराउंड से 1994, त्यावेळी पण HTML CSS जावास्क्रिप्ट होतं, आत्ता पण HTML CSS जावास्क्रिप्ट आहे. आणि हे जर का तुम्ही शिकवला HTML CSS जावास्क्रिप्ट, हे जर का मास्टरी केला तुम्ही तुमच्या नातूला पण शिकू शकता, एवढेही गॅरंटीड आहे HTML CSS जावास्क्रिप्ट. कारण हे बघा हे चेंजिंग फील्ड आहे, मग बऱ्याच वेळेला पुढं काय पडतंय की नेमकं करिअर कशात करायचं, आलं का लक्षात. सो डॅम शुअर यू हॅव टू इन्व्हेस्ट इन HTML CSS जावास्क्रिप्ट. आता CSS बऱ्याच जणांना किचकट पडते, म्हणजे आता बघितलं रांगोळी काढायचं म्हणलं आपल्याला की आपल्याला स्वतः कला लागते, मग आता त्याला पर्याय काय टेम्पलेट असतात नाही काय, की इव्हन तुम्हाला पटकन क्विक रांगोळी काढायची असेल तर ते टेम्पलेट वापरून म्हणजे छाप असेल तर छाप थ्रू तुम्ही करू शकता. इन द सेम वे अशी टेक्नॉलॉजी निघाल्यास त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे बूटस्ट्रॅप. ते बूटस्ट्रॅपमध्ये तुम्ही शब्द ऐकलाय, CSSचं पुढचं वर्जन काय बूटस्ट्रॅप. आता समजा तुम्हाला HTML CSS बूटस्ट्रॅप येत असेल, आत्ता पण नोकऱ्या अवेलेबल आहेत, त्याच्यावरती पण तुम्ही नोकरी मिळू शकताय. नॉट नेसेसरी की तुम्हाला PG केलं पाहिजे आणि बाहेर क्लासेस लावली पाहिजे. मग बूटस्ट्रॅपचा उपयोग काय, की जर का आपण एक वेबसाईट TV थ्रू बघतोय, मोबाईल थ्रू बघतोय आणि लॅपटॉप थ्रू बघतोय, जेवढी त्याची स्क्रीन आहे त्याच्यानुसार त्याची स्क्रीन ॲडजस्ट होत जाते, त्याला काय म्हणायचं अडॅप्टिव्ह रेंडरिंग, याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. लक्षात काय, आता बरेच वेळेला आपल्याला फ्लिपकार्टचा अनुभव आहे, ॲमेझॉनचा अनुभव आहे, परत फेसबुकचा अनुभव आहे, ट्विटरचा अनुभव आहे, तर काय करतो जसं तुमची मोबाईलची स्क्रीन आहे त्याप्रमाणे तो रिस्पॉन्सिव्ह डिझाईन दाखवतो. आजकाल याला खूप डिमांड आहे, कशाला रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. तो बघा लाखो वेबसाईट ऑलरेडी डेव्हलप झाले होते आणि आता मोबाईल जमान्यात काय होतं की ती सगळी वेबसाईट ती रिस्पॉन्सिव्ह झाली पाहिजे. बरेच वेळेला बघा अजून कॉलेजेसचे बरेच संस्थेचे आपल्या मोबाईलमध्ये एकदम छोटी वेबसाईट दिसते पण रिस्पॉन्सिव्ह नाही आहे, म्हणजे एवढं पोटेन्शियल कामाचं आहे, म्हणजे एवढ्या अजून सगळ्या वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह होणार आहेत आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे त्यांना हे IT मधले तज्ज्ञ लोक पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करू शकता करिअर HTML CSS बूटस्ट्रॅपमध्ये करू शकता. आता जर का आपण बघितलं की हे सगळे असे डायग्राम्स काढायला, लोगोज काढायला बऱ्याच जणांच्याकडं ग्राफिक्सचं स्किल असते, मग तुम्ही ते DTP मध्ये पण करिअर करू शकता, डेस्कटॉप पब्लिकेशन ज्याला आपण म्हणतो की तिथं पण तुम्ही करिअर करू शकता, परत ॲनिमेशनमध्ये पण करिअर करू शकता. नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचं पुढची टेक्नॉलॉजीला आपण नाव काय दिलं, जेक्वेरी. ठीक आहे, मग बरंचसं प्रोग्रॅमिंगचा भाग ह्या ब्राउझरमधनं व्हायला सुरू झाला. म्हणजे काय, आज असं कुठलंही ॲप्लिकेशन नाही की जे आपण ब्राउझरमध्ये करू शकत नाही. बँकिंग जर काय एक एक्झाम्पल बघितलं तर आपल्या रोजच्या जीवनात हे आपल्याला अनुभव येतात की फार कमी वेळेला आपल्याला बँकेत जावं लागते, बरोबर आहे. आणि आता जर का बघितला कोरोना काळात थ्रू काय झालं, सगळ्या इंडस्ट्री थांबल्या होत्या, फक्त IT इंडस्ट्री थांबली नव्हती. वाय, ड्यू टू द इनोव्हेशन ऑफ द टेक्नॉलॉजी, ड्यू टू द इंटरनेट, ड्यू टू सच टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. म्हणजे जे काय प्रोग्रॅमिंगचा जो भार आहे, हा प्रोग्रॅमिंगचा भार करून मी केला जावास्क्रिप्टने केला. मग फेसबुकवाल्यांनी काय केलं, फेसबुकवाल्यांनी जावास्क्रिप्टमध्ये भरपूर संशोधन केलं, जावास्क्रिप्ट त्यांनी स्वतः वापरले आणि मग त्यांनी ही गोष्ट
वर्ल्डला डोनेट केली, त्याला त्यांनी काय म्हटले, रिॲक्ट जी एस. बरेच वेळेस जर का तुम्ही 24 किलो आय टी इंडस्ट्रीमध्ये की आता तुम्ही कुठं काम करताय तर ते काय म्हणतात की आम्ही फ्रंट एंड टेक्नॉलॉजीमध्ये शांत होते, म्हणजे कुठले विचारा डिटेलमध्ये की रिॲक्ट जी एस, अँग्युलर जी एस, म्हणजे जावा स्क्रिप्ट एकदा तुम्हाला फाउंडेशन आलं की त्याची नेक्स्ट पायरी कुठली आहे, टू गो फॉर रिॲक्ट जी एस अँड अँग्युलर. तर हे सगळं कुठं, हे सगळं आपल्याला दिसतं इथं समोर, कस्टमरला दिसत असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो आहे, फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. हे लक्षात आहे बघ. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अँटीव्हायरस असते बघा, प्रत्येकाकडे अँटीव्हायरस असतोय, एन पी असतोय, किंवा क्विक हील असतोय, किंवा मॅक कॅफे असते, आणि बऱ्याच वेळेला तिथं असं पॉपअप येते बघा की प्लीज अपडेट नाव ऑर अपग्रेड नाव, म्हणजे तिथं तर काय ब्राउझर नाही आहे. म्हणजे आजकालचे ॲप्लिकेशन कसे झाले आहेत, डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन झाले. त्याचं दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे काय, आपण ए टी एम वापरतोय, ए टी एम मशीन्स असतात, किंवा कुठूनही कसंही आपण कुठलाही पॉईंट थ्रू पैसे घेऊ शकतो, ट्रान्सफर करू शकतो. मग ह्या सगळे टेक्नॉलॉजी परत कुठं आले, डिस्ट्रीब्युटेड टेक्नॉलॉजी, म्हणजे बघा इंटरनेट स्पेसिफिकच सगळ्या टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत. त्यामुळं तुमच्या सिलॅबसमध्ये पण थोडे बदल केले गेले का, कारण जेणेकरून दे विल बी युझिंग द पॉवर ऑफ इंटरनेट. ठीक आहे. मग यू सी, आणि क्लायंट साईडला काय येते, मोबाईल ॲप्लिकेशन येतं, म्हणजे अँड्रॉइड डेव्हलपमेंट येते. अँड्रॉइड डेव्हलपरला पण खूप मागणी आहे. अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला बेसिक स्किल कुठलं आलं पाहिजे, एच टी एम एल, सी एस एस, जावा स्क्रिप्ट हे आलंच पाहिजे. तर बघा आता आपण काय करावं लागलं, तुम्ही कोई कशातही करिअर करा, यू शूड हॅव द बेसिक नॉलेज ऑफ ऑल दिस थिंग्स. ठीक आहे. नाउ वेन यू गो फॉर अँड्रॉइड ॲप्लिकेशन, त्याला फाउंडेशन काय आहे, जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आणि दुसरं काय आहे, समजा आता मला जावा किचकट जाते, आय एम नॉट इंटरेस्टेड इन द जावा, देन इवन इफ यू आर एक्सपर्ट इन एच टी एम एल, सी एस एस, जावा स्क्रिप्ट, यू कॅन बी अ गुड प्रोग्रॅमर ऑफ अँड्रॉइड ॲप्लिकेशन ॲज वेल ॲज आय ओ एस ॲप्लिकेशन. हे कसं पॉसिबल आहे, दिस इज पॉसिबल ड्यू टू द टेक्नॉलॉजी कॉल्ड एज अ रिॲक्ट नेटिव्ह. आता आपण चर्चा कशी केली, रिॲक्ट जी एस, तसंच एक टेक्नॉलॉजी आहे रिॲक्ट नेटिव्ह. जर का तुमच्या सी व्हीमध्ये रिॲक्ट जी एस आणि रिॲक्ट नेटिव्ह रिफ्लेक्ट झालं तर पटकन तुम्हाला जॉब्स आहेत, इवन सांगलीमध्ये पण जॉब्स आहेत आणि बाहेर एन एन सी कंपनीत पण जॉब्स आहेत. ओके. सो वी कॅन डेव्हलप ऑल फ्रंट एंड रिलेटेड थिंग्स यूजिंग दिस टेक्नॉलॉजी. नेक्स्ट इज डॉट नेट ॲप्लिकेशन सर्व्हिस. बरेच वेळेला काय होतं की आपला ॲप्लिकेशन इथं मोबाईलवरती असते किंवा आपल्या कम्प्युटरवरती असते, ज्यावेळेला आपण डेटा सेव्ह करतो ते हेड ऑफिसला अपडेट झालं पाहिजे, ते आपल्या इतर सेंट्रली रिपॉझिटरी जिथं असते ते तिथं रिफ्लेक्ट झालं पाहिजे. म्हणून कन्सेप्ट आला बघा कोर बँकिंग. कोर बँकिंगमध्ये काय असं असते, तुम्ही कुठेही डिपॉझिट करा, कुठूनही तुम्ही पैसे काढू शकता. याचाच अर्थ काय मित्र, काय हे सगळा डेटा एकत्रित कुठंतरी ठेवायची टेक्नॉलॉजी आहे. हे कसं पॉसिबल झालं, अगेन थ्रू द इंटरनेट. सो युझिंग डॉट नेट, डॉट नेटला नाव डॉट नेट काय पडलं बघा, त्या काळात जावा फार फेमस झालं आणि मायक्रोसॉफ्टकडे उत्तर नव्हतं इंटरनेट टेक्नॉलॉजीसाठी. जावावाले खूप पुढे चालले, मग मायक्रोसॉफ्टने काय केले, डॉट कॉम बिझनेसची पॉप्युलॅरिटी आणि इंटरनेटमधला नेट शब्द घेतला आणि म्हणून या टेक्नॉलॉजीचं नाव काय पडलं, डॉट नेट. आणि थ्रू डॉट नेट यू कॅन क्रिएट डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन, क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन, इंटरनेट ॲप्लिकेशन. म्हणजे ह्या 10-12 वर्षात जर का तुम्ही बघितला, सगळ्यांची वाटचाल कुठे झाली आहे, इंटरनेट स्पेसिफिक डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे. नाव कमिंग टू द ऑप्शन्स, जावा आहे, डॉट नेट आहे. आता बघा काय काय आपल्याकडे गॅजेट्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे करिअर 4 ब्रॉड कॅटेगरीजमध्ये आपल्याला करता येते. कुठले कुठले बघा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, डेटाबेस. म्हणजे काहीतरी हार्डवेअर लागणार ना, आपल्याकडे गॅजेट असणार, ते गॅजेट वापरून त्या गॅजेटमध्ये सॉफ्टवेअर पाहिजे, मग ते कुठे तर नेटवर्क थ्रू कनेक्टेड पाहिजे आणि ते कुठे तर जाऊन डेटाबेसमध्ये सेव्ह होणार, डेटाबेसमध्ये येणार. म्हणजे हे 4 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. मी बरेचसेच आय टी करिअर ऑप्शनवरती सेमिनार द्यायचं म्हटलं की बरेचसेच पेजेस बघितलं आणि त्याच्यात हे सार काढून आणलेलं आहे की तुम्हाला स्पेशलायझेशन फ्रंट एंडमध्ये करा किंवा आता जे मी 4 कॅटेगरीज केले की त्या 4 कॅटेगरीजमध्ये करता येते. आता समजा इथं आपण ठरवलं की नवीन कॉम्प्युटर घ्यायचं आहे किंवा नेमकं इथं आणि जरा आय टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट आपण कुठली काय करतोय, त्याला की आपण कन्स्ट्रक्शनचं एक एक्झाम्पल दिलं आहे, आपण ॲनालिसिस करतो का पाहिजे. सो फर्स्ट इज द ॲनालिसिस. मग ह्या 4 कॅटेगरीमध्ये हे पोस्ट आहेत बघा,
analyst, then designer, developer, tester, admin, sales, support, trading. आता बघा हे जे चार फील्ड आहेत की नाही, हार्डवेअरमध्ये पण एवढे पोस्ट आहेत, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये एवढे पोस्ट आहेत, नेटवर्किंगमध्येच पोस्ट आहेत आणि डेटाबेसमध्ये पण एवढे पोस्ट आहेत. तर तुम्ही तुमची कॅपॅबिलिटी ओळखायची. होय, मला वेबसाईट बनवायची काय आवडते, मला डिझाईन करायला क्रिएटिव्हिटी आहे काय, मला असं पटकन सांगता येते की याच्यासाठी हे वेबसाईट इज बेस्ट आहे, याच्यासाठी या टाईपचं सॉफ्टवेअर बेस्ट आहे, याच्यासाठी तुम्ही ॲप डेव्हलप केलं आहे. बऱ्यापैकी आपल्याला हे इंट्युशन येत असते. बरेच वेळेला आपण काय म्हणतो, हा मला कॉलेजचं बोलण्याकडे पाहिलं आहे किंवा आता मला पाहिजे आहे की ही माहिती पाहिलं आहे, मग पटकन आपल्या डोक्यात येते. बघा, अरे याच्यासाठी ॲप असलं तर किती छान झालं असतं, त्याच्यासाठी वेबसाईट असले तर किती छान झालं असतं, म्हणजे किती छान सुविधा मिळाली असती. तर आत्ताचे जे CEO आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह CEO गुगलचे, त्यांनी जे काय डेव्हलपमेंट्स केल्यात ना गुगलचे, की ह्या इंट्युशन बेस केलेले आहेत. त्यांना बऱ्याच अशा अडचणी आल्या की इंडियामध्ये व्हरायटी ऑफ लँग्वेजेस आहेत, मग एकदम त्यांना पटकन सुचलं ते की हे इंग्लिशवाल्यांना कसं करणार, मग गुगल ट्रान्सलेट म्हणून त्यांनी काढले. मग त्यांना एका ठिकाणीपासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अडचणी आल्या. मग त्यांनी असं पटकन म्हटले की अशा वेळेला माझ्याकडे गॅजेट पाहिजे होतं की जेणेकरून मला पटकन ते सोपार होत. मग ते जीपीएस सिस्टीम आपण बघितलं नाही, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही त्यांचे जर काही इंटरव्ह्यू वगैरे बघितला तर त्याने अशी शोध लागले. तर त्याच्या ज्यामध्ये आपण ओळखतो आपले स्किल कशात आहे, डिझायनिंगमध्ये जास्त आपल्याला बरं वाटते काय डेव्हलपमेंटला. नेक्स्ट फेज येते डिझायनरची, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन करून ठेवणार की हे असं असं पाहिजे. त्याच्यामध्ये एक करिअर होऊ शकते, त्याला आत्ता म्हणतात UI UX डेव्हलपर ऑर डिझायनर. UI UX म्हणजे काय करतात, आता माझी स्वतःची पुतणीच त्याच्यामध्ये काम करते, शी इज नॉट टेक्निकल, शी इज MBA, बट शी इज रिस्पॉन्सिबल फॉर हाऊ द UI शूड बी. लक्षात घ्या, म्हणजे त्यासाठी मग काय प्रोग्रॅमिंग यावं लागतं काय नाही, पण त्यांना ती एक सोच दिलेली असते की पहिलं लॉग इन स्क्रीन कशी पाहिजे, तर समजा पासवर्ड विसरला तर तिथल्या तिथे एक ऑप्शन पाहिजे, तिथं आत गेल्यानंतर पहिलं ऑप्शन कुठलं कुठलं पाहिजे. लक्षात घ्या, हे UI UX डिझायनर हे करतात. आता आपण बघितलं की ट्विटर आहे, फेसबुक आहे, याच्या रिलेटेड इतर पण प्रोडक्ट्स आहेत, बरं व्हॉट्सअप आहे, परत टेलिग्राम आहे. मग आपल्याला व्हॉट्सअप का आवडतं, म्हणजे ते वापरायला सोपं आहे. नेक्स्ट आपण कुठेही देतो आहे बघा प्रिफरन्स, की हे वापरायला सोपं पाहिजे. सगळेच एकदम फॅसिलिटी दिली तर आपल्याला काय वाटतं, हे किचकट आहे म्हणते. बरेच वेळेला iOS किचकट वाटते, अँड्रॉइड सोपं वाटते, इजंट इट. म्हणजे UX जो डिझायनर असतो त्याला म्हणतो आपण यूजर एक्सपिरियन्स, याच्यावरती तो डिझाईन केला असतो, म्हणजे जेणेकरून पटकन पसंती यावी. म्हणजे लक्षात आलं, याच्यामध्ये करिअर होऊ शकते UI UX. नेक्स्ट इज डेव्हलपर. आता आपलं हे ठरलं की इथे एक वेबसाईटची आवश्यकता आहे, तिथे एक ॲपची आवश्यकता आहे, मग त्याची UI UX केलं, आता जी डेव्हलपमेंट. पण डेव्हलपमेंटसाठी काय लागते, अगेन दिस स्किल सेट HTML CSS JavaScript. अँड देन एकदा हे बेसिक सगळं झालं की मग रिॲक्टवाल्याकडे ते काम होते, मग JavaScriptवाल्याकडं किंवा अँग्युलरवाल्याकडे ते काम होते, मग हे डेव्हलपर करते. डेव्हलपमेंट झाल्यानंतर काय आहे बघा, आता बरेचसे नॉन IT किंवा ज्याला हे किचकटपणा आवडत नाही, डेव्हलपमेंटचे झंझट नको, मी क्रिएटिव्ह नाही आहे, मग आपण परीक्षा तर घेऊ शकतो कधी. आपल्याकडे ह्युमन बिईंग्समध्ये ही कॅपेबिलिटी आहे, काही जरी करता आले मग आपण काढू शकतो. लक्षात आहे, म्हणजे ह्याच एक करिअर फिक्स होते, सॉफ्टवेअर टेस्टर. अरे असं काय हे तसं जर बघा की आपण कशाचे पण माफ काढू शकते, ॲमेझॉनची पण पण माफ काढते, ते विंडोजवाल्यांना कळतच नाही म्हणते. लक्षात आहे, ताजमानची 2 मिनिटं माफ काढू शकते, हे मुळे का पाहू नाही, म्हणजेच काय ही आपली कॅपॅबिलिटी. ओके, सो यू कॅन डू अ बेस्ट करिअर ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर. मग त्याच्या अनुषंगाने मॅन्युअल टेस्टिंग आहे, ऑटोमेशन टेस्टिंग, हे लक्षात आलं. बरं, हे जरी जमलं नाही तर आपण काय म्हणतो माहिती काय, की हा काहीच काम करत नाही, हा बॉस सुद्धा आम्हालाच कामं सांगतो, म्हणजेच काय तुमच्यात मॅनेजमेंटची कॅपॅसिटी. लक्षात आहे, यू हॅव द कॅपॅसिटी टू ॲडमिनिस्टर. सो यू कॅन बी अ डेस्कटॉप ॲडमिन, यू कॅन बी अ नेटवर्क ॲडमिन, यू कॅन बी अ डेटा ॲडमिन, यू कॅन गो इन द ॲडमिन फील्ड. ओके, हे सगळं झालं, सगळं तुम्ही सॉफ्टवेअर सगळं तयार केलं. आता आपल्याला हे सॉफ्टवेअर खपवायचं आहे, मग करिअर कशात करता येते, तुम्हाला सेल्समध्ये करता येते. आता ॲप वगैरे असते बघा, बरेच जण तुम्हाला काय करतात, आता NP आपण घेतो की नाही, नेट प्रोटेक्टर चांगलं का की फील चांगलं, म्हणजे इट इज अ सक्सेस स्टोरी ऑफ दॅट मार्केटिंग कीपर. मग आपण म्हणतो की NPs द्या आम्हाला. लक्षात घ्या, म्हणजे ही एक टीम आहे. हे सगळं झाल्यानंतर बरेच वेळेला आपल्याला अडचणी येतात. मग आता जे ह्यूज रिक्रुटमेंट जे चालू आहे की नाही, ते 2 ह्याच्यासाठी चालू आहे, म्हणजे कंपन्या आपल्या इथंपर्यंत ते काढून घेत जातात, दॅट इज ड्यू टू सेल्स सपोर्ट आणि ट्रेनिंग. इथं कंपल्सरी माणसंच पाहिजे सेल्सला, सपोर्टला आणि ट्रेनिंगला.
काही तरी काही टीचिंग स्किल असते, हाऊ टू यूज दॅट सॉफ्टवेअर, तिथे काय प्रॉब्लेम आला. इट इज अ व्हेरी बिग इंडस्ट्री, इस्पेशली इट इज यूजफुल फॉर द लेडीज वन, म्हणजे ते संसार करत करत त्यांनी विजिटिंग फॅकल्टी येऊ शकतात, तेवढेच यूट्यूबला व्हिडिओज करू शकतात, किंवा ऑनलाईन यूडीमीसारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत तुम्ही काय करू शकताय. आता सी प्रोग्रॅमिंग तुम्ही शिकलाय, HTML शिकलाय, छोटे छोटे व्हिडिओज करून अप करू शकताय. सो यू कॅन बी अ ट्रेनर देन. सो दीज आर द थिंग्स. आता हे आपण सगळे कसं बोलायला लागले, हे सगळे इंटरनेटवर बोलायला लागले. ना वेन आय से पाईप देअर google.com किंवा aditya.info.com मधुमित्र.com कुठलेही .com म्हणतात, की ही ॲक्च्युली होते काय, जेव्हा आपण असं URL देत होतो आपण URL म्हणतो, http://www.google.com याला काय म्हणायचं, युनिफॉर्म रिसर्च लोकेटर, आणि आपण एंटर की प्रेस करतो. एंटर की प्रेस केल्यानंतर समजा आपल्याला रिस्पॉन्स आला नाही तर आपण काय म्हणतो, नाईट गेली म्हणतो का, नाही, इंटरनेट बंद पडले, किंवा आपण काय म्हणतो, टॅक मारलाय का, टॅक संपलाय का बोलतो, म्हणजे उद्यात आपली अवेअरनेस वाढली आहे. त्याचं तात्पर्य म्हणजे काय, की हे त्याला म्हणायचं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. एअरटेल, जिओ, BSNL हे कोण आहेत, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. मग हे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये याला काय लागतात, नेटवर्क इंजिनियर लागतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणारे राउटर्स वगैरे तुम्ही ऐकला असतात. नेटवर्किंगमध्ये तुम्ही करिअर केला की अशा ठिकाणी तुम्हाला पोस्ट मिळतात, ठीक आहे. आता हे टेक्निकल कोर्स डोमेन नेम सिस्टीम असते. बऱ्याच वेळेला आता हे इंटरनेट आणि WWW हे दोन गोष्टी आहेत. WWW इज अ सबसेट ऑफ इंटरनेट. म्हणजे काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्ल्ड अँड कॉन्टिनेंट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉन्टिनेंट अँड कंट्री, दॅट इज द डिफरन्स बिटवीन इंटरनेट अँड WWW. हे जगातले जे कम्प्युटर आहेत हे एकमेकाला जोडलेले आहेत, आणि ह्या प्रत्येक कम्प्युटरला एक युनिक ॲड्रेस दिलेला आहे. जसा आपला मोबाईल नंबर असतो, त्या मोबाईल नंबरला काय, एक युनिक नंबर दिलेला असतो तिथे, त्या नंबरवरून आपण त्या माणसाशी संपर्क करतो. तसं हे सगळे कम्प्युटर्स एकमेकांना या युनिक नंबरशी जोडलेले असते, त्या नंबरला आपण काय म्हणतो, IP ॲड्रेस. सो देर आर नो टू डुप्लिकेट IP ॲड्रेस ऑन द वर्ल्ड वाईड वेब. मग हे IP ॲड्रेस लक्षात ठेवायला अवघड असतं, म्हणून आपण त्याला नाव जोडतो. त्याला म्हणायचं आता एक्झाम्पल google.com. हे google.com आणि हे नाव एकत्रित एका ठिकाणी जोडलेलं असते, त्याला म्हणायचं DNS सर्व्हर, डोमेन नेम सिस्टीम, ठीक आहे. मग हे सगळे सर्व्हर मेंटेन करायला तुम्हाला कोण लागते, मशीन सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर लागते आणि नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर लागतो. मग तुमची जी रिक्वेस्ट आहे ती कुठं जाते, बॅकएंडला जाते, त्याला म्हणायचं सर्व्हर साईड. बरेच वेळेला तुम्ही जर का आपल्या ओळखीच्या लोकांना विचारला की आय एम वर्किंग ॲट द बॅकएंड, मला बॅकएंडला इंटरेस्ट आहे, मला सर्व्हर साईडला इंटरेस्ट आहे. जर का तुम्ही ॲड बघितला की सर्व्हर साईड टेक्नॉलॉजीज असा शब्द प्रयोग केला जाते, सर्व्हर साईड म्हणजे काय, तिकडं. सो इट इज नॉट कंपल्सरी की यू कॅन फिजिकली सी इट, लक्षात आहे. म्हणजे आता मी मेल सेव्ह केलं, गुगल ड्राईव्ह आपण डॉक्युमेंट सेव्ह करतो, खरं गुगल ड्राईव्हचं मशीन तुम्ही बघू शकता काय, नाही, तुम्ही फ्रंटएंड बघू शकताय, वापरणारे मशीन बघू शकताय, तर बॅकएंड आपण बघू शकत नाही. तर त्या टेक्नॉलॉजीकडे कुठलं आहे, सर्व्हर साईड. आता ह्या सर्व्हर साईडला एक बेसिक सॉफ्टवेअर लागतं, जसं क्लायंट साईडला ब्राउझर लागते आपल्याला, तसं सर्व्हर साईडला एक सॉफ्टवेअर लागते. त्या सॉफ्टवेअरला काय म्हणायचं, वेब सर्व्हर, ठीक आहे. मग दोन जगात बरेचसे वेब सर्व्हर फेमस आहेत, त्यातले दोन, एक आहे अपाचे वेब सर्व्हर, विट इज अ फ्री ओपन सोर्स, आणि दुसरा आहे मायक्रोसॉफ्ट IIS सर्व्हर, इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हर. मग हे सॉफ्टवेअर मेंटेन करायला पण एक माणूस लागतो. सो यू कॅन बी अ सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर, ठीक आहे. आता ह्या सर्व्हर साईडला आपल्याला काय करावं लागते, जी काय आपण रिक्वेस्ट इकडून सेंड करतो, जी काय रिक्वेस्ट आपल्याला मोबाईल थ्रू येते, Paytm थ्रू येते, फ्लिपकार्ट थ्रू येते, ॲमेझॉन थ्रू येते, ही रिक्वेस्ट सर्व्हर साईडला घेतली जाते, प्रोसेस केली जाते आणि मग तुम्हाला आउटपुट दिलं जातं. ही जी काय देवाणघेवाण आहे की, ही देवाणघेवाण सगळी कशात होते, HTML होते. आणि एक फॉर्मॅट आहे, तुम्ही XML ऐकला असाल, XML ऐकलं आहे आणि एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज, किंवा JSON. मग पुढे तुम्हाला असेल की जी काय डेटाची देवाणघेवाण होते की नाही, इट इज हॅपनिंग युझिंग JSON डेटा. आता पायथॉन तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत की सगळीकडे हे JSON येते, म्हणजे हे कसं पॉसिबल आहे, की मी मेल व्हरायटी ऑफ टेक्नॉलॉजी थ्रू बघू शकतो, कम्युनिकेट करू शकतो, म्हणजे कुठंतरी एक कॉमन फॉर्मॅट पाहिजे, दॅट कॉमन फॉर्मॅट इज कॉल्ड द JSON, ठीक आहे. आता याला इकडे या साईडला काय लिहिले बघा,
कुठल्याही सर्वर साइड सारख्या टेक्नॉलॉजीवर का तुम्हाला त्याच्यामध्ये प्राविण्य मिळवायचं असेल, इफ यू वॉन्ट टू डू स्पेशलायझेशन, आयदर यू हॅव टू यूज पायथॉन लँग्वेज ऑर जावा लँग्वेज ऑर सी शार्प लँग्वेज. जर का तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये इंटरेस्ट असेल देन यू गो फॉर दीज थ्री थिंग्स. समजा तुम्हाला लँग्वेज ही कटकट वाटत असेल देन यू गो फॉर द फ्रंटएंड. हे जर का तुम्हाला जमत असेल यू कॅन गो फॉर अ हार्डवेअर. म्हणजे किती व्हरायटी फील्ड बघा, आपल्या आय टी क्षेत्रातच एवढे बऱ्याचसे तसे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, ना इफ यू सी हे आजकाल ही ट्रेंड आलेली आहे. मग याच्यामध्ये सर्व्हर साईडची टेक्नॉलॉजी कुठली कुठली आहेत बघा, वेबसाईट डेव्हलपमेंटची टेक्नॉलॉजी, दिस इज कॉल्ड एज अ डायनॅमिक वेबसाईट डेव्हलपमेंट. म्हणजे काय की गुगलला तुम्ही काहीतरी दिला तर त्याचे रिझल्ट्स बदलत जातात. आता आपण शेअर मार्केटमध्ये बघितलं न काय करता ऑटोमॅटिक त्याचे आकडेवारी चेंज होत असतो. तर हे डायनॅमिक वेबसाईट टेक्नॉलॉजी कुठली कुठली आहे, एक आहे ASP.NET, ट्रेडिशनल ASP.NET हे आउटडेटेड झालेलं नाही आहे, अजून कंपनीमध्ये वापरतात. नवीन रिक्रूट झाले नाही त्याचा अर्थ असा नाही की ते आउटडेटेड झालेलं आहे, नवीन पोस्ट यायच्या बंद झालेलं आहे आणि इंटरनली त्यांना 2 ते 3 वर्षाच्या वरचे अनुभवी लोक लागतात. ठीक आहे, दुसरं आहे PHP आहे, तिसरं आहे JSP आहे, चौथा आहे सर्वलेट आहे, स्प्रिंग आहे, स्प्रिंग बूट आहे, परत आत्ता जे काही नवीन बघितला तुम्ही .NET कोर MVC म्हणून कन्सेप्ट आलेला आहे. आता त्याला प्लेन ASP.NET 6 म्हणा. MVC म्हणजे काय, मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. तुम्हाला आता अभ्यासाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग असेल त्याची जी पुढची पायरी आपण म्हणूया की दॅट इज द MVC. नाव ही सगळी पॉप्युलॅरिटी जर का बघितली इंटरनेट युने जवळजवळ एक समजा एक आपण बघूया की त्याची मॅच्युरिटी 15-20 वर्ष आता आपल्याला कळायला येते. तर ह्या सगळ्या गोष्टी ट्रेंड कुठे गेला माहिती काय, एव्हरीथिंग ऑल काइंड ऑफ ऍप्लिकेशन ऑल काइंड ऑफ डेटा इज स्टोर्ड ऑन द नेट. म्हणून तिथे कन्सेप्ट कुठली आली, क्लाऊड कॉम्प्युटिंगवरती येणाऱ्या भविष्यकाळात सेमिनार्स म्हणजे इथे झाले तर फार सुंदर होईल. कारण आता जो नवीन ट्रेंड आहे जो आता एकदम हाय फंडावरती आहे तो आहे क्लाऊड कॉम्प्युटिंग. म्हणजे काय, सगळं आपण कशात टाकून द्यायचं, त्या क्लाऊडवरती टाकून द्यायचं. आता आपल्याला असा अनुभव आला असेल बघा की माझा मोबाईल चोरीला गेला, मोबाईल बंद पडला तर आपले कॉन्टॅक्ट्स कधीही लॉस होत नाही, बरोबर आहे. ईमेल कधीही लॉस होत नाही, म्हणजे जरी आपला कॉम्प्युटर जळला तरी दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवर आपण ईमेल करू शकतो. पण हीच संकल्पना किंवा हीच आयडिया सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डने घेतली आणि डेटाला फार महत्त्व आला आणि त्या डेटाद्वारे आपण डिसिजन मेकिंग करू शकतो. आणि मग नवीन एक ह्यातनं फील्ड आलं बघा, 10-15 वर्षात काय झालं बघा, डेटा खूप आला. आता तुम्ही किती विद्यार्थी आहे साधारण, आपण बघूया 200-300 तर ह्याच्या आधी पण एवढं भरपूर हे झालं तरी तुमच्याकडे विद्यार्थी येऊन गेलं तर त्यांचा डेटा गोळा झाला, त्यांच्याकडून डेटा गोळा झाला त्याच्यातून आपल्याला खूप चांगली माहिती येते, चांगले अल्युमिनी झालं तुमचं, त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. द सेम फंडा इज यूज बाय द कॉर्पोरेट वर्ल्ड टू इन्क्रीज दॅर सेल्स टू इन्क्रीज दॅर बिझनेस. मग ह्या फील्डला काय म्हणतं, डेटा सायन्स. आता मला सांगा कोरोनाच्या काळात हे यांना कसं कळालं की आता हे कोरोना एवढं एवढं टिकणार आहे किंवा आता ह्या भागात येईल त्या भागात येईल, हे त्यावेळेला सगळे जे काय अप्लाय करत होते त्याला काय म्हणायचं, डेटा सायन्स. ठीक आहे, मग हे डेटा सायन्ससाठी जी एक लँग्वेज पहिल्यापासून जरा फ्रेंडली होती किंवा ज्याच्यामध्ये भरपूर शोध लागला ती म्हणजे पायथॉन. आता समजा तुम्हाला असं कोडं पडत असेल की मी नेमकं कुठल्या लँग्वेजमध्ये करिअर करू किंवा मला अशी एकच लँग्वेज पाहिजे की जी लँग्वेज सगळीकडे उपयोगी पडेल ती म्हणजे पायथॉन. युझिंग पायथॉन यू कॅन डू फ्रंट एंड प्रोग्रॅमिंग, यू कॅन डू बॅक एंड प्रोग्रॅमिंग. बॅक एंड प्रोग्रॅमिंग झालं काय जॅंगो लिहिले बघा, DJANGO इज स्पेल्ड ॲज अ जॅंगो फ्रेमवर्क आणि Node.js आहे विच इज सर्व्हर साईड जावास्क्रिप्ट. म्हणजे जॅंगो कशासाठी, ASP.NET पर्याय, PHPला पर्याय, JSPला पर्याय, सर्व्हरेटला पर्याय, इज द पायथॉन. समजा तुम्हाला रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, त्याचे गॅजेट्स असतात त्याला प्रोग्रॅमिंग करायचे, त्याला आपण काय म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे कसं की आता स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीज, स्मार्ट कार, म्हणजे काय की ते कारचं स्पीड जर का वाढला तर मला लगेच SMS आला. फ्रीजमधलं दुधाची पातळी कमी झाली तर ऑटोमॅटिक ऑर्डर प्लेस झाली पाहिजे, त्याला सगळे आपण काय म्हणतोय स्मार्ट गॅजेट्स म्हणतोय. मग ह्या गोष्टीला काय म्हणतोय या टेक्नॉलॉजीला, इंटरनेट ऑन थिंग्स. की असं जर का प्रोग्रॅमिंग आपल्याला करायचं असेल तर अगेन देर इज अ पायथॉन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज देअर, रोबोटिक्स इज देअर, मशीन लर्निंग इज देअर,
NLP programming is there. You name it and you can do it using the Python. All over the world there are contribution as म्हणजे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून काय केलंय, पायथॉनची लायब्ररी खूप रिच केली आहे. त्यामुळे तुमच्या स्किल सेटमध्ये मी आणि एकदा रिव्हिजन करतो, HTML झालेलं पाहिजे, CSS दिसलं पाहिजे, JavaScript दिसलं पाहिजे, अँड दिस इज द नेक्स्ट लँग्वेज पायथॉन. आता पायथॉनमध्ये काय केलं, हे जे किचकटपणा असते सी जावा आणि बाकीच्या फील्डमध्ये त्यातलं काढून टाकलेलं आणि त्याचं सिंटॅक्स खूप असं सिम्पल केलेलं आहे. आणि पायथॉन लँग्वेज हे आता शाळेमध्ये पण अवेलेबल झालेलं आहे. सो सी दॅट दीज आर युअर कॉम्पिटिटर्स. त्यामुळे तुम्ही एक स्टेप नेहमी पुढं पाहिजे. बरेच जे रिसर्च आता झालेलं आहे, आता बघा याचं सिरियसनेस कसं काय, याचं सिरियसनेस कोरोना काळात कळालं. अँड नाव यू सी आपल्या दुर्गा कॉलेजला बी ए आय बी सी एस सी ए आय म्हणजे एक स्पेशल फील्ड काढलं. आता जे जे मधूमाल्यांनी पण नवीन एक फील्ड काढली, एम सी ए डेटा सायन्स, एम आय टी वाले म्हणजे एक स्पेशलायझेशन, एवढं स्पेशलायझेशन करता येते एम सी ए डेटा सायन्समध्ये. तर तुम्ही पण काय करू शकताय, पायथॉन आणि तुमच्या सिलेबसला आहे, डिजिटल कम्युनिकेशन काय, डिजिटल मार्केटिंग पण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करिअर सिरियसली करू शकताय. समजा तुम्हाला पी जी करणं परवडत नसेल तर तुम्ही यूडेमी थ्रू कोर्सेस करू शकता ऑनलाईन किंवा यूट्यूब थ्रू करू शकताय. अँड देर आर लॉट्स ऑफ जॉब अवेलेबल अंडर द टॉपिक डेटा सायन्स. त्याला थोडं स्टॅटिस्टिक्स बेस लागते, थोडं मॅथमॅटिक्स बेस लागतं, ठीक आहे. आता क्लाउड कम्प्युटिंग जर का बघितलं, ॲमेझॉन वेब सर्विसेस ए डब्ल्यू एस इज देअर, मायक्रोसॉफ्टचं आहे विंडोज अजूर इज देअर, आणि गुगलचं स्वतःचं क्लाउड टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये पण फुल टू करिअर करू शकताय. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय लागतंय, एक क्रेडिट कार्ड लागते तुमचं आणि अकाउंट ओपन करायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे एक्सपोर्ट होऊ शकता. म्हणजे काय की व्हर्च्युअल मशीन, आता जर का आपण बघितलं हे फिजिकल मशीन्स आहेत आपल्या, बरोबर आहे. मग आपण काय म्हणतोय, मी घरी आय थ्री आणली, तसे कंपनीज काय करतात, आय थ्री मशीन घेतली, समजा 50 आय थ्री मशीन घेतली, एक दोन वर्षानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला आय फाय मशीन्स पाहिजे, तर त्या आय थ्री मशीनचं करायचं काय, हे असं मोठा प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जर का व्हायरस आला काय आलं, किंवा समजा मला आणि 10 मशीन्स लागणार आहेत पीक पिरियडला. आता ॲमेझॉनचे जेव्हा सेल्स असते तेव्हा मशीन्सची संख्या वाढवायची असते त्यांना, आणि ज्या वेळेला गिराईक पेज असते मशीनची संख्या कमी करायची. ह्या सगळ्या गोष्टी जर का कन्सिडर केला, त्याच्यासाठी क्लाऊडचा शोध लागला. क्लाऊड म्हणजे काय असते, थोडं ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला. तुम्ही फिजिकल मशीन्स अजिबात आणायचे नाही. तुम्ही काय करू शकताय, आय थ्री, आय फाय, आय सेवन, समजा मी म्हणलं आज मला एक्सपेरिमेंट करायला आय सेवन मशीन पाहिजे विथ 64 GB ऑफ रॅम, तेवढे आपल्याकडे पैसे असतात काय नाही, तर हे वापरणारे किती दिवस, समजा मला फक्त हे एक आठवडाच वापरायचं टेस्टिंगसाठी आणि नंतर या मशीनचं माझं काय काम नाही आहे. तर हे जे काय क्लाऊड आहेत ना, हे तुम्हाला ते हार्डवेअर प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुम्ही सगळं तुमचं सॉफ्टवेअरचं टेस्टिंग तिथे टाकू शकता. हे थोडक्यात काय, भाडेतत्वावर तुम्हाला पूर्ण तीन गोष्टी मिळतात, आय ए एस, आय एस म्हणतात त्याला, पास म्हणतात आणि सास म्हणतात. म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आणि प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. लक्षात आलं, आजकाल हे सगळे लोक काय करायला लागले आहेत, ऑल इन्व्हेस्टमेंट इज बिंग डन ऑन टू द क्लाऊड. म्हणजे हे क्लाऊड वापरायचं कसं, जेणेकरून आमच्या कंपनीला ते बेनिफिट होईल म्हणून क्लाऊड ॲडमिनिस्ट्रेट कसं झाले. तर ह्या क्लाऊडमध्ये आज ऑप्शन्स निघाले, क्लाऊड यू कॅन बी नेटवर्क ॲनालिस्ट, लक्षात आलं, यू कॅन बिकम अ डेव्हलपर, यू कॅन बिकम अ आर्किटेक्ट, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला करिअर करता येईल. आणि ह्या क्लाऊडमध्ये चालणाऱ्या भाषा कुठल्या, तर ह्या तीन, पायथॉन, जावा, सी शार्प, ठीक आहे. मग तुम्ही कुठलंही क्लाऊड शिका, ॲझ्युअर शिका, AWS शिका, गुगल शिका. मग आता हे जे काय आपण सगळे टेक्नॉलॉजी आपण चर्चा केलेलो आहे, तर आपण काय करायचं, यूट्यूबवरती हे फ्रीली अवेलेबल आहे. जस्ट तुम्ही काय करायचं, ॲज अ हॉबी म्हणा किंवा एक तास किंवा 15 मिनिट जरी दिला, तर ह्या टेक्नॉलॉजीचं ओव्हरव्ह्यू बघायचं. आणि जर का ती तुम्हाला आवडायला लागलं, तर याचा अर्थ काय, दॅट इज द फील्ड विच इज कॉलिंग यू, आणि त्यात तुम्ही हळूहळू त्यात एक्सपर्ट व्हायला लागायचं. हे काढली ही गोष्ट क्लाऊड. सो दीज आर द व्हरायटी ऑफ थिंग्स वेअर यू कॅन डू द करिअर. आता तिथे एक पॉईंट लिहिले बघा, डेटाबेस, एवढा सगळा ह्यूज डेटा. आता आपण बघितलं की इंडियन गव्हर्नमेंट काय करायला लागले, आधार कार्ड डेव्हलप केलं, ठीक आहे. इकडे काय डेव्हलप केलं, पॅन कार्ड आहे आणि त्याचा डेटा लिंक करायचा. आता त्यांनी नेक्स्ट स्टेप काय करणार की हेल्थ कार्ड करणार. मग एवढा सगळा ह्यूज डेटा हे ऑक्युपाय करणार कुठं, आणि जर का तुम्ही सर्च करायला लागला, हे पटकन सर्च व्हायला पाहिजे.
मग आपण जे आता ट्रेडिशनल डीबीएमएस शिकतो, ओरॅकल आहे, MySQL आहे, ऍक्सेस आहे, हे शॉर्ट पडलं आहे की हे तेवढ्या डेटासाठी, म्हणजे टेराबाईट्स ऑफ डेटा, आता शेअर मार्केटचा डेटा आहे डेली टेराबाईट्स ऑफ डेटा असतो, हे हाताळण्यासाठी ही टेक्नॉलॉजीला लिमिटेशन्स झाला आहे. आणि म्हणून एका नवीन टेक्नॉलॉजीचा उगम झाला, दॅट इज कॉल्ड एज अ बिग डेटा. बिग डेटा हे नाव ऐकलं तुम्ही याआधी, बिग डेटा म्हणजे ह्यात आणि चांगलं करिअर होऊ शकते. बिग डेटा त्याचे एक्झाम्पल्स मग तुम्ही ह्याला देऊ शकताय, MongoDB आणि हडू, दीज आर द टेक्नॉलॉजी. म्हणजे काय, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. आता जस्ट इमॅजिन करा, समजा आता मी एक टाईप केलं वेबसाईटवर की विद्यानिकेतन तासगाव, लाखो करोड वेबसाईट्स आहेत, पटकन गुगलला कसं करते की त्याच्या यावर, म्हणजे ते इंटरनेट त्याच्या टेक्नॉलॉजी वापरतात, म्हणजे ते अमेरिकेत जाऊन सर्च करत बसत नाही, म्हणजे अशा अल्गोरिदम्स इंटरनली वापरलेले असतात. मग ह्या बिग डेटामधनं पटकन प्रोसेसिंग व्हायला ह्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाले, ह्या सगळ्या क्लाउडवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. ह्यात पण तुम्हाला करिअर करता येईल. समजा ज्यांना असं डेटा बेसमध्ये जर काही इंटरेस्ट असेल, आता त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक आहे SQL स्ट्रक्चर्ड क्वेरी आहे, मला वाटते तुम्हाला झालं असेल सिलेबसला SQL, तसंच NoSQL म्हणून कन्सेप्ट आला की जिथं SQL वापरलं जात नाही, ठीक आहे. म्हणजे आपण कसं की कॉमन सेन्स फायलिंग प्रोक्युअर, एकाच माणसाची सगळी फाईल असतात, त्या डॉक्युमेंट असतात, त्याचे हेल्थ रेकॉर्ड असतात, त्याचे लायसन्स असतात, त्याला म्हणायचं अनस्ट्रक्चर्ड डेटा. SQL कशासाठी आहे, स्ट्रक्चर्ड डेटा. तसं अनस्ट्रक्चर्ड डेटासाठी काय फेमस झालेलं आहे, ते बिग डेटा वगैरे फेमस झाले. हे सगळं कुठं आलं, सर्व्हर साईडला. मग डेटा बेस रिलेटेड तुम्ही परत काय करू शकताय, की समजा आज आपल्याला एका कॉलेजचं किंवा एका मोठ्या मेडिकल हॉस्पिटलचं ॲप्लिकेशन जर काय डेव्हलप करायचं आहे, तर याचा डेटा कसा असला पाहिजे, त्याचा डेटाबेसची डिझाईन, परत हे एवढं ऑप्शन्स आहेत. यू कॅन बी अ अॅनालिस्ट, यू कॅन बी अ डिझायनर, यू कॅन बी अ डेव्हलपर, देन यू कॅन बी अ टेस्टर, ॲडमिन, ह्या सगळ्या ऑप्शन्स असतात. ह्या एका डायग्रामकडे जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला, तर तुम्हाला आत्ता जे करंट टेक्नॉलॉजी चालू असतात त्याचा सगळं तुम्हाला ओव्हरव्ह्यू कळेल, ठीक आहे. सो एक तरी डेटाबेस तुम्हाला कन्सेप्ट यायला लागतात. सो व्हॉट इज द मस्ट, HTML इज मस्ट, CSS इज मस्ट, JavaScript इज मस्ट, एक डेटाबेस कन्सेप्ट माहिती पाहिजे. आणि जे सिलेक्ट क्वेरी आपल्याला शिकवतात, सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, विथ जॉईन्स, हे आलंच पाहिजे. आणि एक लँग्वेज आली पाहिजे, दॅट इज द पायथॉन लँग्वेज. पायथॉन थ्रू पण तुम्ही डेटाबेस कनेक्टिव्हिटी करू शकताय, फाईल हँडलिंग वगैरे सगळं करू शकता, ठीक आहे. आता आपण काय बघितलं, फ्रंट एंड एकदा बघितलं, बॅक एंड बघितलं. आता समजा तुम्हाला फ्रंट एंड पण येते आणि बॅक एंड पण येते, फ्रंट एंड वाल्याला पण डिमांड आहे, बॅकएंडवाल्याने डिमांड आहे. आणि समजा तुम्हाला फ्रंटएंड पण थोडं येते आणि बॅकएंड पण येते, तर त्याला कसं असणार, फुल डिमांड असतो. अशा लोकांना काय म्हणतो आपण, फुल स्टॅक डेव्हलप. जर का तुम्ही बघितला फुल स्टॅक कोर्सेस आहे, फुल स्टॅक म्हणजे कसं, क्रिकेटमध्ये त्याला बॅटिंग पण येते, बॉलिंग पण येते, विकेट किपिंग पण येते, त्याला आपण काय म्हणतो ऑलराऊंडर. सो वी हॅव इनफ 3 years BCA तुम्ही असं ऑलराऊंडर होऊ शकता की मला फ्रंटएंड हे टेक्नॉलॉजी दिलं, बॅकएंड हे टेक्नॉलॉजी दिलं. आत्ता आपण पैसे कमवू शकत नाही, अजून आपण ग्रॅज्युएट नाही, अजून नक्कीच आपण घरच्यांचे पैसे वाचवू शकतो. हा 3 वर्षात तुम्ही स्किलसेट स्ट्रॉंग करा, पहिला फ्रंट एंड शिका, मग बॅक एंड शिका, किंवा बॅक एंड म्हणून फ्रंट एंड, म्हणून तिथे लिहिले बघा फुल स्टॅक. यूट्यूब करा फुल स्टॅक प्रोग्राम. म्हणून जर का बघितलं आजकाल तुम्ही इंटरव्ह्यू घेतला, जे कोणते आपले ओळखीचे असतात, त्याला सहज हे विचारायचे बसतो की आता कुठल्या टेक्नॉलॉजी वगैरे डिमांड आहे, त्यासह सांगतील की फुल स्टॅक, म्हणजे आपल्या CV वरती काय डिस्टर्ब आहे, की बरोबर फुल स्टॅक डेव्हलप, ठीक आहे. सो दीज आर द वेरियस थिंग्स. आता इकडे जर का बघितला तुम्ही ह्या साईडला, कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काम करा, बरोबर आहे, इथे काय इन्स्टॉल करावं लागते का आपल्याला, मोबाईलला असं इन्स्टॉल करावं लागते का, की तुम्हाला रिॲक्ट इन्स्टॉल करावं लागणार, अँड्रॉइड इन्स्टॉल करावं लागणार, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगलवाल्यांनी कुठलीही अट आपल्याला लिहिलेली नाही आहे की हीच इन्स्टॉल करा. फक्त ते काय म्हणतात की ब्राउझर पाहिजे, कुठली ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे म्हटले काय नाही, कुठला हार्डवेअर पाहिजे काय म्हटले काय नाही, फक्त आपल्याला ब्राउझर पाहिजे. आणि त्या ब्राउझरमध्ये सगळं ते दिसतं, म्हणजे ब्राउझरचं बेसिक अंडरस्टँडिंग परत काय आलं, HTML, CSS आणि JavaScript. मग इकडं जर का बघितलं, इथं आपण व्हरायटी ऑफ टेक्नॉलॉजी बघायला हवे. इथं जेव्हा रिक्वेस्ट येते, त्याचं आउटपुट कंपल्सरी कशात आहे, इट इज कंपल्सरी अगेन इन HTML, CSS, JavaScript. लक्षात आलं, व्हरायटी इथलं आहे, म्हणजे जर एक असं देशी उदाहरण आपल्याला देता येईल की वेदर यू ईट व्हेजिटेरियन फूड ऑर नॉन व्हेजिटेरियन फूड,
it is converted into bread, and bread is not categorized as a base of knowledge. Correct, sir? In the same way, इथे तुम्हाला कुठलंही काही आवडलं त्याचं कन्वर्जन शेवटी कशात होणार आहे, एच टी एम एल सी एस एस जावास्क्रिप्टमध्ये येणार. सो दिस इज द ओवरऑल स्ट्रक्चर ऑफ द करंट आय टी ट्रेंड्स अँड ऑप्शन्स. हे कळलं तुम्हाला? कुठल्याही आम्ही जेव्हा कॉर्पोरेट लेक्चरला जातोय, पहिला आम्ही ही डायग्राम समजून सांगतोय. त्या डायग्राममध्ये फक्त मी ॲडिशन काय केलं की हे आय टी करिअर ऑप्शन्स म्हणून टाकलेलं, आणि आय टी करिअर ऑप्शन जे आहे जे तुम्ही टॅग्स बघताय, डिझाईनर, डेव्हलपर, टेस्टर, डेटा सायंटिस्ट, याच्या बाहेर काय कुठली पोस्ट नसतात. सो यू हॅव दिस ऑप्शन, यू हॅव इनफ इयर्स, 3 इयर्स, यू हॅव मोर टाईम टू डेव्हलप युअर सेल्फ. मग काय करायचं, कधीही डिमांड कशा येते तुम्हाला, जेवढे स्किल्स तुमच्याकडे आहेत, असं कधीही कुठे घडलेलं नाही आहे की जेवढी टेक्नॉलॉजी जास्त पुढं लागली त्याला, असं कधी होतं. ॲट ए टाईम एक डायजेस्ट करायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, आणि नेक्स्ट स्टेप करायचं. म्हणजे तुमच्याकडं कॉन्फिडन्स पाहिजे, लक्षात येईल हे सगळ्या तुम्हाला गोष्टी येत असतात. आता ज्या आम्ही स्वतः इंटरव्ह्यू येतोय त्यांना माहीत असते, फक्त कॉन्फिडन्स नसतोय. म्हणजे ह्याच्यासोबत काय लागतं तुम्हाला सांगतो, एक कॉन्फिडन्स पाहिजे, करेज पाहिजे, आणि कम्युनिकेशन स्किल. ह्या 3 C लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स, करेज आहे, कम्युनिकेशन स्किल, म्हणजे तुम्हाला ते मांडता यायला पाहिजे, लक्षात येईल. आणि काय असते, 3 प्रश्नांची उत्तरं नेहमी आपण लक्षात ठेवायचं. कुठल्याही इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला पहिला घाम उठतो, ठीक आहे? आता काय विचारतील, काय विचारतील, ठेवू का? काय विचारतील, समजा आपल्याला आलं नाही तर तुम्ही काय म्हणणार, आय डोंट नो, त्याच्या पहिले काय नाही, ते तेव्हा शाळेतल्या मुलांसारखं बडवणार तर नाही, बरोबर आहे? मग 3, मग हे सत्व परीक्षा आपण स्वतःची कशी करून घ्यायची, म्हणजे मी स्वतः स्टुडंट असताना ह्या 3 गोष्टी पाळायच्या, एक व्हॉट, वाय आणि हाऊ. हे नेहमी 3 प्रश्नांची उत्तरं जर का त्या टॉपिकबद्दल येत असतील तुम्हाला, तुम्ही कॉन्फिडन्समध्ये येत म्हणजे तुम्ही पटकन त्याचं उत्तर देऊ शकता. आणि ह्या 3च्या पलीकडे कोणीही जगात प्रश्न विचारू शकतो. आता मी म्हणतो पायथॉन, मग काय पहिला प्रश्न काय, व्हॉट इज पायथॉन? नेक्स्ट प्रश्न काय, व्हाय टू यूज पायथॉन? आणि प्रश्न काय, हाऊ टू यूज पायथॉन? कसं आहे, डेटा बेस, SQL, सिलेक्ट क्वेरी, व्हॉट इज सिलेक्ट क्वेरी, व्हाय टू यूज सिलेक्ट क्वेरी, हाऊ टू यूज सिलेक्ट क्वेरी. ह्या 3 प्रश्नांची उत्तरे येतात, रेंजेस काय, आपण तिथं क्लिअरली सुटतो. भीती का वाटते म्हणजे काय, अर्धवट तयारी असेल तरच भीती वाटते. परीक्षेला जाताना गणपती काय दिसायला लागतोय, कारण तुम्ही तयारी केली आहे. काय म्हणजे तसं, ज्या वेळेला मी इंटरव्ह्यू देत होतो, इंटरव्ह्यूला तुम्ही काय म्हणला, डोंट आस्क मी सच क्वेश्चन्स, डोंट आस्क मी सिम्पल क्वेश्चन्स, इफ यू वॉन्ट टू आस्क मी हार्ड क्वेश्चन, अँड दॅट ऑल्सो 3 to 4. तर ते इंटरव्ह्यूवाला म्हणणार आहे, माझी परीक्षा घ्यायलाच काय, तू कुणाची इंटरव्ह्यू, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स माझ्या. लक्षात, म्हणजेच काय की आपण बेस्ट कसं हे प्रूव्ह करायचं. आपण 2 मिनिटात नावं ठेवतोय की आमच्या कॉलेजने हे येत नाही, आमच्या शिक्षकाने हे येत नाही, आपली युनिव्हर्सिटीचं बाद आहे, आपलं हेच बाद आहे, तसं नाही. हे ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करा, आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही किती एक्सपर्ट आहे, लक्षात आहे? ओके, सो त्या आर्किटेक्चरला आता लास्ट क्लायंट सर्व आर्किटेक्चर म्हणतात. ही डायग्राम माझ्या वेबसाईटला अवेलेबल आहे, www.adityinfo.in/ai.png. तुम्ही पण तुमची वेबसाईट करू शकताय, फ्री सर्व्हर्स आहे, अपलोड करू शकताय. ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे, आता समजा तुम्ही म्हणता की मला पेंटिंगची आवड आहे, तर घरी काय तर तुम्ही चित्रकार करताय. समजा ज्यांना कविताची आवड आहे, 4 कविता तुम्ही लिहिताय की नाही, तसं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की मला पायथॉन आवडते, तुम्ही प्रोग्रॅम्स करून ठेवायचे. नोकरीच्या वेळेस तुम्ही सांगू शकताय की मी प्रोजेक्ट शॅप केले. आपण काय करतो, ते परीक्षेपुरतं मर्यादित ठेवतो. वर्षातून एकच प्रोजेक्ट असं कुठलेही कन्सेप्ट नाही आहे, कंपनी त्या वर्षाला एक प्रोजेक्ट करत नाही, पण पगार कसं होतो महिन्याला होतो. त्यामुळे आपण असं नेहमी डोकं ठेवायचं की या पायथॉनचा उपयोग सोसायटीसाठी काय होईल, आम्ही ह्या ज्या कॉलेजमध्ये शिकतो इथं काय उपयोग होईल. ते HTML CSS JavaScript केले, त्याचा उपयोग मी घर आता घरी आपण उद्योगधंदे असतात आपले बरेच जणांचे, आपल्याला लग्न वगैरे ठरलेले 200 लोकांचा आपण किमान बोलतो. मग ह्या 200 लोकांना हे जे संपर्कात आहेत माझ्या, आणि मी जे टेक्नॉलॉजी शिकलोय त्याचा उपयोग कुठं होईल, की अशी उद्योजकता अशी लोकं तुम्ही हे रडवलंच पाहिजे. मग कळते की हा बाबा मी जे कॉलेजमध्ये शिकलोय त्याचं ॲप्लिकेशन इथे करू शकतोय, आणि मग खरे क्वेश्चन्स तुम्हाला येतील. तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या सरांना फॅकल्टीला ठेवू शकता, किंवा गुगल आहे सगळ्यांचा पुढे देऊन आपला आय टी इंडस्ट्रीचा कोणत्या गुगल देऊता. सर यू कॅन गो दॅट अँड अपग्रेड, ठीक आहे? आणि नंतर असे काही वेबसाईट्स आहेत की जे दाखवतील की कुठल्या
पोजिशनला किती पगार आहे पर्यंत, मग तो सांगली लेवलला वेगळा असतो, पुणे लेवलला वेगळा असतो, मग हे तुम्ही सगळे विचार करायचं, सारासार विचार करायचं. आपले घरचे दिल्लीला पाठवणार आहेत काय, नाही आपल्याला नोकरी करायची परवानगी आहे का, बरेच माझ्या लेडीज स्टाफ आहेत पण काय म्हणतो की आमची घरचे परवानगी देते. पण मी जसं म्हणतो की तुमच्या अवतीभोवतीचे 200 लोक ओळखीचे असतात, तर तुम्ही त्यांचं कॉम्प्युटरेशनचं काम घ्या. समजा तुम्हाला ते झेपत नसेल की कसं करायचं, त्याच्यासाठी माझ्याकडनं फ्री गायडन्स असतं. असे बरेच लोक माझे फ्री गायडन्सला येतात, ते सांगतात की आमचं पोल्ट्री फार्म आहे, आमची शेती आहे. आता मी इथले काही विसापूरच्या पुढचे MSc मुली होते, त्यांच्याकडे कॉम्प्युटर पण नव्हते, तर त्यावेळेला मी ॲप डेव्हलप केलं शेतीसाठी, की ते पेरणी कधी केली, त्याला खत किती लागलं, काय किती लागलं, म्हणजे घरच्यांना पण आपल्यात कॉन्फिडन्स येतोय की मुलगीला किंवा त्या पर्टिक्युलर स्टुडंटला आम्ही ह्या क्षेत्रामध्ये टाकणार, त्याचं काय तर आउटपुट आहे. शेवटी कंपनी तुम्हाला काय येणार आहे बेसिकली अंडरस्टँड करूया. त्यांना पण कुठून काहीतरी ऑर्डर्स आलेले असतात आणि ते ऑर्डर फुलफिल करायला तुम्हाला सांगायला की हे कर. तर हे सगळं तुमचं स्ट्रॉंग पोझिशन कशामध्ये होते, इट इज ऑल ड्यू टू द नॉलेज ऑफ द स्किल. भले तुम्ही ॲट अ टाइम एकावरती कॉन्सन्ट्रेट करा HTML एस्टिमेट, तर फक्त तुम्हाला सांगता यायला पाहिजे की आय एम द एक्सपर्ट इन HTML. आत्ता पण तुम्हाला फक्त HTML 5 पण नोकऱ्या अवेलेबल आहे. माझ्याकडे असे बरेचसे रिक्वायरमेंट येतात की जे सांगतात की आम्हाला फक्त CSS एक्सपर्ट पाहिजे. आता लक्षात गोष्ट तुम्हाला की एक पकडला की त्याचा शेवट काढायचा आणि मग तुमचा कॉन्फिडन्स येते आणि मग तुम्ही प्रेझेंट होत आहे, मग तुमच्याकडे बरोबर अपॉर्च्युनिटी येते. ओके, सो इफ यू हॅव एनी क्वेरीज रिलेटेड टू दिस टेक्नॉलॉजीज ऑर रिलेटेड टू द टुडेज टॉपिक, फील फ्री टू आस्क. पहिला म्हणजे कसं आहे की जावा आणि पायथॉन, पायथॉन ही कशी नवीन लँग्वेज आहे, त्यामुळे न्यू रिक्रूटसाठी त्यांनी पायथॉनसाठी येतात आणि जावाचा ऑलरेडी डेव्हलप केलेलं असतं सॉफ्टवेअर, त्यामुळे त्याच्या एक्सपिरियन्सची गरज असते. मग आपण काय करायचं, पायथॉन ह्याच्यामध्ये करायचं प्लस जावा कॉम्बो, जेवढे स्किलसेट आपल्याकडे जास्त असेल तेवढं चांगलं. मग बेस्ट वेग आहे दोन्ही करायचं.